नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आषाढ महिना चालू झालेला आहे. आषाढ महिन्यामध्ये विविध तळणीच्या रेसिपी बनवतात. यामधील आपण आज कापण्या कशा बनवायच्यात ते पाहणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे, पारंपरिक पदार्थ आहे. महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये हा पदार्थ बनवला जातो. बनवायला एकदम सोपा, घरगुती साहित्यापासून बनतो. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आपण सर्वात आधी पाहूयात. यासाठी मेन लागतं ते गव्हाचं पीठ लागतं. आपण 2 वाटी गव्हाचं पीठ वापरणार आहोत. त्याचबरोबर तांदळाचे व बेसनचे पीठ 1-1 चमचा वापरायचं आहे. आपल्याला वासासाठी येते वेलची पूड व जायफळ पूड पाहिजे, हे 1/2 चमचा. गूळ 1 यामध्ये महत्त्वाचा आहे, चवीनुसार वापरणार आहे. त्याचसोबत मीठ एकदम थोड्याशा प्रमाणात चिमूटभर वापरणार आहे. आपल्याला पीठ तयार करण्यासाठी पाण्याचा वापर होणार आहे व त्याचबरोबर कापण्या तळण्यासाठी आपण तेल वापरणार आहोत. सर्वात आधी येथे एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी गूळ घालणार आहोत. गुळाचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. जर जास्त गोड हवं असेल तर पाणी कमी वापरायचं, गूळ जास्त वापरायचा व घट्टसर असं पाणी करून घ्यायचं आहे. याला फक्त उकळी काढून घ्यायची आहे. जास्त याला उकळत बसायचं नाही, याचा पाक अजिबात तयार करायचा नाहीतर कापण्याला तडा जाऊ शकतो. त्यामुळे फक्त उकळून घ्यायचं आहे. या प्रोसेस ऐवजी तुम्ही जर गूळ तसाच पाण्यामध्ये विरघळला तरी चालतो, गार पाण्यामध्ये हे सोपं पडतं. आता मी गॅस बंद केलेला आहे. पाहू शकता थोडासा गूळ राहिलेला आहे, पण तो ऑटोमॅटिक विरघळला जाईल जोपर्यंत पाणी गार होते तोपर्यंत. अशा पद्धतीने लगेच हा विरघळला जातो. आता या पाण्याला आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे. थोडासा वेळ लागतो. तुम्ही हे पाणी आधीच बनवून ठेवू शकता. हे पाणी 1-2 दिवस आरामात टिकतं. येथे आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचा बेसन व 1 चमचा तांदळाचं पीठ आहे. याच्याऐवजी फक्त बेसन म्हणजे डाळीचं पीठ 2 चमचे वापरलं तरी चालतं. तांदळाच्या पिठाने थोडा कुरकुरीतपणा येतो म्हणून घातलेला आहे. यामध्ये आता थोडंसं मीठ घातलेलं आहे. मिठामुळे एक छान चव येते. वेलची व जायफळ पूड 1/2 चमचा घालायचा आहे. छान वास येतो. याला असंच कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात आधी. आता आपण या पिठामध्ये मोहन घालणार आहोत तेलाचे. त्यासाठी 1 चमचा तेल मी गरम करायला गॅसवर ठेवलेलं आहे. याला छान गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही जर येथे जास्त तेलाचा वापर केला तरी कापण्यांना चिरा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1.5 वाटीसाठी 1 चमचा तेल फक्त गरम करून घातलेला आहे. यामध्ये लगेच हात घालायचा नाही, थोडं चमचानं आधी मिक्स करून घ्यायचं. नाहीतर काही करायचं, 1-5 मिनिट थांबायचं, त्यानंतर याला मिक्स करायचं. कारण तेलाचा चटका जोरात बसू शकतो हाताला. याला छान असंच मिक्स करून घ्यायचं आहे. गाठी तयार होतील त्या फोडून घ्यायच्या आहेत. नीट असं मिक्स करून घ्यायला. आता आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे त्याचा वापर करून पीठ तयार करून घेणार आहोत. जसं आपण कणिक मळताना पाण्याचा वापर करून मळतो त्याचप्रमाणे येथे गुळाचं पाणी वापरलेलं आहे. जास्त गोड हवं असल्यास दाटसर गुळाचं पाणी करायचं आहे, पण पाक तयार करायचा नाहीतर खूप कठीण होतात कापणं. येथे छान असं मळून घ्यायचं आहे. लागेल तसं हळूहळू पाणी घालायचं आहे व मळून घ्यायचं आहे. अचानक तुम्ही जास्त पाणी घातलं तर हे एकदम पातळ बनू शकतं. आपल्याला घट्ट असं पीठ बनवून घ्यायचं आहे. येथे पाहू शकता आपला गोळा तयार आहे व हे पीठ सुद्धा घट्ट आहे एकदम. याला असंच 1-10 मिनिटभर रेस्ट करायला ठेवायचं आहे. 1/2 तास रेस्ट केलं तरी चालतं. आता तेलाचा हात घेऊन याला मळून घ्यायचं आहे. हे छान रेस्ट झालेलं आहे. चपातीला जसं आपण गोळा घेतो त्याचप्रमाणे इथे एक गोळा घ्यायचा आहे. याला आता आपण लाटून घेणार आहोत. इथे पीठ लावायची काहीच गरज लागत नाही, कारण की हे एवढं पातळही नाही, एकदम जाड आहे. जाडसर असं लाटून घ्यायचं आहे. जसं आपण शंकरपाळीला लाटतो अगदी त्याच प्रमाणात. आता आपण यावर थोडीशी खसखस घालणार आहोत.
खसखस घालून ही लाटायचं आहे, म्हणजे ती खसखस नीट बसते, तेलामध्ये सुटत नाही. दोन्ही साईडला मी खसखस लावलेली आहे, तुम्हाला आवडत असल्यास लावा, नाहीतर नाही लावली तरी चालते. आता छान असं याला लाटून घेऊयात. जास्त पातळही लाटायचं नाही आहे याला. आता आपण हे कट करून घेणार आहोत चाकूच्या साह्याने किंवा कटरच्या साह्याने. याला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही याचा शेप कसाही ठेवू शकता, पण एक चौकोनी, आयत किंवा डायमंड शेपच ठेवला जातो. मी ते डायमंड शेप बनवणार आहे. जर तुम्ही कापण्या खूपच पातळ बनवल्या तर त्या कडक होतात, थोड्याशा जाडसर बनवल्या तर मस्त मऊसूत होतात व छान लागतात, थोड्या कुरकुरीत व मऊसूत. येथे पाहू शकता एका प्लेटमध्ये मी कापण्या काढून घेतलेल्या आहेत. खूप पातळही नाहीत, थोड्या प्रमाणात जाड आहेत. आता इकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम करायचं आहे, जास्तही कडक करायचं नाही आहे. मीडियम गरम झालं की कापण्या सोडायच्या आहेत. व कापण्या तळतानाही एक काळजी घ्यायची आहे की जास्त गॅस मोठा करून कापण्या तळायचं नाहीत, कारण आपण यामध्ये गुळ वापरलेला आहे, त्यामुळे लगेच रंग बदलला जाऊ शकतो व कापण्या आतून शिजत नाहीत व वरून फक्त कलर आलेला असतो. त्यामुळे मंद गॅसवर याला तळून घ्यायचं आहे. तुम्ही तळण्याचा जो वेळ असतो तो जास्त ठेवला तर कापण्या जास्त खुसखुशीत होतात. जर तुम्ही लगेचच याला काढलं तर थोड्याशा मऊ होतात. येथे अशाच पद्धतीने मी दुसरी एक पोळी लाटून घेतलेली आहे व त्याच्या कापण्या पाडून घेतलेल्या आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही सर्व कापण्या करून घ्यायच्या आहेत. इकडे बऱ्यापैकी तळून झालेलं आहे, याला हलवत राहायचं आहे. जसा शंकरपाळीचा कलर असतो तसा कलर आला किंवा एक ब्राऊन कलर असतो तो आला की याला काढायचा आहे. आत्ताच याला काढायचं आहे. जर तुम्ही आणखी कलर यायची वाट पाहिली तर खूपच करपू शकतात. बाहेर आल्यावर याचा कलर बदलतो, कारण त्याची तळण्याची प्रोसेस असते ती बाहेर काढल्यावी चालूच असते. आता आपण राहिलेल्या कापण्याही सोडणार आहोत. कापण्या कधीही तळल्या गेल्या की लगेच त्या खायच्या नाहीत, थोडा वेळ त्याला तसंच ठेवायचं, कारण त्याची कुकिंग प्रोसेस एक 2-3 मिनिट तरी चालू असते व गरमागरम तसेच खाल्ल्याने चटकाही बसू शकतो व ते लगेच छानही लागत नाही. नीट तेल नितळून काढून घ्यायचं आहे याला. थोड्या वेळानंतर पाहू शकताय ते सर्व कापण्यात करून झालेले आहेत, एकदम जबरदस्त दिसत आहेत. त्याच्यावरचं जे तीळ आहे तेही एकदम खुलून आलेलं आहे व चवीलाही खूप छान लागतात. या कमीत कमी साहित्यामध्ये मस्त अशा कापण्या तयार होतात. या 1-15 दिवस तरी सहज टिकतात, याला काही होत नाही हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यानंतर. कशी वाटली ही साधी सोपी रेसिपी सांगायला विसरू नका. व जर तुम्ही या कापण्या बनवल्या असतील तर तुम्ही त्याचे फोटो माझ्यासोबत शेअर करू शकता, किंवा तुम्हाला बनवताना काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आपण लवकरच आषाढी तैनीची वेगळी रेसिपी घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा. परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत.